आपण जळगाव महानगरपालिकेचे सर्व आपण नागरिक आहोत आणि आपले जिल्ह्याचे भारी एक दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे। जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब सतीश कुलकर्णी साहेब आणि त्यांचे उपायुक्त प्रशांत पाटील साहेब दोघांचा मेसेज आला एका कारखान्याच्या मार्फत की आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेब आपल्याला भेटू इच्छितात। मी त्यांनी जे पेपरला दिलं की हे गाडेधारक आम्हाला भेटायला आले होते ते चुकीचं सांगितलं आहे त्यांनी। त्यांचा आम्हाला निरोप आला म्हणून आम्ही गेलो। मला असं वाटलं की हे आयुक्त साहेब गाडीधारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं काहीतरी निर्णय घेत असतील म्हणून आम्हाला बोलवलं, म्हणून आम्ही मोठ्या आशेने अपेक्षेने मी गेलो त्या ठिकाणी, पण त्यांनी आम्हाला वेगळंच सांगितलं। त्यांना मी सांगितलं की म्हटलं साहेब म्हटलं ज्यावेळेला ही मार्केट उभी राहिली त्यावेळेला आमच्या गाडीधारकांनी त्या जागेची किंमत आणि बांधकामाचा खर्च हा एकाच वेळेला भरलेला आहे म्हटलं नगरपालिकेमध्ये त्यांच्या घामाचा कष्टाचा जो पैसा आहे तो पैसा त्यांनी त्या ठिकाणी ओतलेला आहे आणि त्या तेव्हापासून आमचे गाडीधारक या ठिकाणी भाडेकरू म्हणून व्यवसाय करतायत, छोटा मोठा व्यवसाय करतायत। मला पर्टिक्युलरली हे बंदा मार्केट जे आहे आमचे एक आता आम्हाला नवीनच वालेचा मार्केटसुद्धा आम्हाला जोडलेलं आहे, असे 15 मार्केट जे आहेत हे महानगरपालिकेनेच ठराव केलेला आहे 135 नंबरचा की ही जी 14-15 जी गाड्या आहेत हे गाडे अव्यवसायिक अविकसित आहेत हे त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे। आणि मी त्यांना बोललो साहेबांना म्हटलं साहेब हे अव्यावसायिक आहे अविकसित आहेत म्हटलं आणि तुमची जी लाखोची बिलं आहेत ही लाखोची बिलं हे आमचे गरीब गाडेधारक भरूच शकत नाही, पण त्यांनी तसं काही आम्हाला पॉझिटिव्ह असं काही उत्तर दिलं नाही, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही लवकर पैसा भरा नाहीतर आम्ही तुमचे गाडे सोमवारपासून सील करू। त्यांना म्हटलं ठीक आहे, म्हटलं आम्ही म्हटलं कमीत कमी तुम्ही आमचं शासन दरबारी जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत तरी थांबा म्हटलं, तर तेही थांबायला तयार नव्हते। त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी उपायुक्त आणि ते 14-15 लोकांचा स्टाफ पाठवला 4-5 मार्केट्समध्ये आमच्या गाडीधारकांना बोलवलं आणि त्यांना त्यांनी एक प्रकारे धमकीच दिली की तुम्ही पैसे भरा सोमवारपर्यंत अन्यथा आम्ही तुमचे गाडे सील करू, म्हणून आम्हाला नाईलाजच तो हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। काय निर्णय घेतला आम्ही? निर्णय म्हणजे जेवढी आपले 14 मार्केट्स आहेत 15 मार्केट्स आहेत त्यांनी सर्वांनी बेमुदत बंद ठेवायचं आहे। जोपर्यंत आपल्याला शासन दरबारी निर्णय मिळत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा सुरू ठेवायचा आहे, कारण मला तरी वाटतं की ही शेवटची लढाई आहे। हे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब गाडीधारक आहे, आपल्यालाही कल्पना आहे बरेचशा तुम्ही बाकीचे जे मार्केट जर तिथे गेलात तर बरेचसे दुकानं बंद आहेत तिथे, कारण व्यवसायच होत नाही, मोठ्या मुश्किलीने बाकीचे मार्केट्स आहेत त्या ठिकाणी 400-500 रुपये रोजची कमाई होते आणि त्यामध्ये पुन्हा मग त्यांच्या कुटुंबियांच्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये मुलं आहेत वृद्ध आईवडील आहेत बाकीच्या जबाबदाऱ्या शिक्षणाच्या आहेत आजाराच्या आहेत औषधीच्या आहेत या सर्व जबाबदाऱ्या त्यांना पार पाडायच्या तेवढ्यामध्ये, पण यांचं जो रेडी रेकनर आहे मी त्यांनाही बोललो म्हटलं हा 2012 हा रेडी रेकनर कुठे गेला होता? त्यावेळेला काही रेडी रेकनर त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही भाडे घेत नव्हते, त्यावेळेला ते योग्य भाडे घेत होते 6,000 रुपये वर्षाला घ्यायचे, आता रेडी रेकनरच्या दृष्टिकोनातून वर्षाला 1.5 लाख येत आहे, आता 1.5 लाख त्याप्रमाणे त्यांनी कॅल्क्युलेट करून लाखोची बिलं पाठवलेली आहे या मध्यमवर्गी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गाडीधारकांना लाखोची बिलं, म्हणजे कोणाला 20 लाख कोणाला 18 लाख अशी बिलं त्यांनी पाठवलेली आहे। एवढी बिलं कुठून भरणार ते? गाड्यांची मुदत संपलेली आहे का? आता मुदत गाड्यांची 2012 म्हणजे मुदत संपलेली आहे, पण आमच्या गाडीधारकांनी मुदत संपल्याबरोबर त्या त्या वेळेला अर्ज केलेला आहे की आमच्याकडून आम्ही जे भाडं असेल त्या भाड्या आम्ही चेकने पाठवतो आहे, तर आपल्या गाडीधारकांनी चेक पाठवले त्यांना, पण त्यांनी हेतुपुरस्कर आम्ही तुमच्याकडे चेकची मागणी केलेली नाही म्हणून आम्ही तुमचे चेक परत पाठवतो। काही आमचे गाडीधारक कॅश पैसा घेऊन गेलेत जमा करण्यासाठी तेही त्यांनी स्वीकारले नाही आणि हेतुपुरस्कर त्यांनी आमच्या गाडीधारकांना अवैध प्रमाणे अनधिकृत कब्जेदार म्हणून त्यांनी सर्व जळगाव शहरातील नागरिकांमध्ये बंधन केले। गाडीधारकांचा प्रश्न आता एकूण हा एकूण जवळजवळ 2375 गाडीधारक आहे आमचे त्याच्यामध्ये। आजपासून बंद पुकारलेलं आहे पण सुले मार्केट आणि गोलाने मार्केट मध्ये जवळपास दुकानं 7-8 उघडे नाही नाही त्यांचा काही समजा आम्ही सांगितलेलं जाते की आमचे जे 14-15 मार्केट जे आहे जे अव्यावसायिक अविकसित मार्केट म्हणून आहेत त्यामध्ये भरू शकत नाही, पण रेडी रेकनरचा 25% 25% 5%
म्हणजे 1.5 लाख येतात ते वर्षाला. तर त्यांना मी सांगितलं तुम्ही 5% आहे ना रेडिएशनच्या 25% त्या 5%पेक्षा 2.5% करा. तेवढे पैसे आम्ही भरायला तयार आहोत आणि एकदा पैसे भरले आमच्याकडे सरकारांनी की सर्व दुकानाच्या चाव्यासुद्धा आम्ही तुमच्या ताब्यात देण्यास तयार आहोत असं सांगितलं तरीसुद्धा त्यावरून काय म्हणजे बाकीच्या शहरामधल्या महानगरपालिकेने गाळेधारकांना आजपर्यंत कुठलाच त्रास दिलेला नाही ते थांबू नये. फक्त जळगाव शहराची जी महानगरपालिका आहे तीच फक्त आमच्या गाळेधारकांना वेठी धरून ठेवलेलं आहे त्यांनी आणि अत्यंत क्रूर पद्धतीने वागणूक मिळते. किती लोकल